नमस्कार, जळगावात पुढचा खासदार शिवसेनेचाच संजय राऊतांनी केला मोठा गोप्यस्फोट, काय आहे संपूर्ण बातमी बघूया. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज जळगाव दौरा केला. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. जोरात काम केले तर जळगावात आपला खासदार निवडून येईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे गुलाबराव पाटील यांनी जबाबदारी घेतली की ते पार पाडतात अशा शब्दात संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचेही कौतुक केले आहे. संजय राऊत यावेळी म्हणाले की शिवसेना या चार अक्षरामध्ये चमत्कार आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहोत. जळगावामध्ये सत्तांतर होत असताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले हे आता महत्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालू शकतो. मुंबई मनपानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्य चालवत आहे असंही यावेळी संजय राऊत म्हणाले. तर जळगावातील पुढचा खासदार हा शिवसेनेचाच होणार या वक्तव्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो आपली रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.